पाटिल ने शरद पवार पर तीखी आलोचना करते हुए कहा कि शरद पवार एक वरिष्ठ नेता है, लेकिन दूसरे नेताओं की तरह वे भी सपने देख सकते हैं। यह दुर्भाग्यपूर्ण है कि शरद पवार भी उस सूची में शामिल हो गए हैं। राधाकृष्णन विखे पाटिल ने आगे कहा कि मैंने कहा था कि महाविकास अघाड़ी में भाग्य बताने वालों की संख्या बढ़ रही है। शरद पर तो तोते के साथ भविष्यवाणी के लिए बैठने वालों को भूखा क्यों रखा जाए, उन्हें भविष्य बताने दे। आप उस लाइन में क्यों खड़े हैं? असे मी आता इतक्या हजारो लोकांची मी अर्ज घेतो, मला मला ते कोण ग्रस्त आहे ते मला माहीत नाही आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये दुराग्रह असण्याचं माझ्या मनात काही कारण नाही आहे। ठीक आहे, त्यांच्या मनात दुराग्रह झाला असेल तर आपण दूर करू, त्यांना मी स्वतः बोलेल चर्चेला आणि त्यांचा गैरसमज दूर करील। असं की शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मला वाटतं त्यांनी अशा प्रकारचं अन्य जे पुढारी स्वप्नरंजन करतात ते स्वप्नरंजना करण्यामध्ये त्या यादीत त्यांनी सामील व्हावं याचं दुर्दैव आहे। कारण मी मागे एकदा म्हटलं होतं की महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या जास्त होत चाललेली आहे। हे रस्त्यावर जे पोपट घेऊन बसत होते पूर्वी लोक भविष्य सांगायला, तर त्यांच्या ते का उपस्मार करतात, त्यांना त्याचं भविष्य सांगू देत, तुम्ही काय त्याच्या लाईनमध्ये जाऊन बसता, एवढी माझी अपेक्षा आहे।